महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत। भुसावळ येथील आयुध निर्माणीत विविध विभागात काम करणाऱ्या तब्बल 115 कंत्राटी कामगारांना ठेकेदाराने कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी केलंय। यामुळे 115 कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे। आपल्या मागण्यांसाठी कामगारांनी 18 सप्टेंबर पासून भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। ठेकेदाराने आपली मनमानी सुरू केली आहे। कामगारांचे पगार त्यांच्या खात्यात जमा होतो, परंतु ठेकेदाराने कामगारांचे बँक पासबुक ATM कार्ड हिसकावून घेतले। तसेच कोरे विड्रॉल फॉर्मवर सह्या घेऊन त्यांना 160 आणि 170 रुपयेप्रमाणे कॅश रोजंदारी देतो। जर या प्रकाराला कामगारांनी विरोध केला तर ठेकेदार त्यांच्यावर दबाव आणून त्यांना कामावरून काढण्याची धमकी देतो। नियमाप्रमाणे कामगारांना 410 रुपये रोज आहेत, परंतु ठेकेदार 160 आणि 170 रुपयेप्रमाणे रोजंदारी देतो। उपोषणाला बसलेल्या तिघांची प्रकृती खालावली असून त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। तरी देखील शासन आणि प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही किंवा साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही, असं कामगारांचं म्हणणं आहे। ठेकेदार पाटील नसरी जे आहे, ते आम्हाला पेमेंट टाइमावर करत नाही आणि 410 रुपये आम्हाला पॅटीकडून भेटते ते आम्हाला भेटत नाही। 170 प्रमाणे आम्हाला तो पेमेंट करतो, त्याच्यामध्ये हुकुमशाही तानाशाही आणि पुस्तक ATM पासबुक कोरा विड्रॉल सह्या करून तो आमच्याकडून जबरदस्ती सह्या करून लिहून घेतो आणि पेमेंट काढून घेतो, त्याप्रमाणे 170 रुपये देतो। तो पण आम्हाला टायमावर पगार करत नाही, 170 सामान्य पेमेंट देतो आणि हा आमच्यावर अन्याय होतोय। आज आम्ही इथे गेल्या 7 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे, तरी कोणत्याच प्रकारची कोणत्या शासनाने काही कशीच दखल घेतलेली नाही। आम्हाला कोणी विचारायला सुद्धा आलं नाही, बघ तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही वस्तूची गरज आहे का। आमचे 2 माणसं इतके सिरियस झाले होते की त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये जळगाव शासकीय रुग्णालयामध्ये पाठवणार, त्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्या खिशातून पैसे द्यावे लागले। कॉन्ट्रॅक्ट बेस पे काम करते हुए 5-6 साल हो गए वहाँ पे ऑर्डनन्स फैक्ट्री भुसावल में, और ये पाटिल को ठेका मिलने की वजह से उसने हमें काम पे से कुछ ना बोलते हुए निकाल दिया और हमें आज ये नौबत आ गई, हमें यहाँ बैठना पड़ रहा है। और हमारे इसमें के कई लड़कों की तबीयत भी खराब होती जा रही है, उसको ठेका मिलने की वजह से वो हमारे में से आधे लेने बोलता है और हमें पूरा पेमेंट भी देने के लिए नहीं बोलता है। जळगावहून मंगेश जोशी यांची रिपोर्ट, गर्जा महाराष्ट्र न्यूज। जिल्हा परिषद कृषी सभापती पुत्राने मोताळा कृषी कार्यालयात घुसून धुडगूस केली। कृषी सहाय्यक अंकुश जाधवला जबर मारहाण करून अंगावर वळ उमटेपर्यंत त्यास मारहाण केली, तर कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनाही अश्लील शिवीगाळ करत कार्यालयाची तोडफोड करत गाडीचीही तोडफोड केली। तसेच आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी सुद्धा एका कर्मचाऱ्याला मारहाण करून कृषी कार्यालयात दादागिरी केल्याचे प्रकार घडलेले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी 3 मुख्य आरोपींसह 8 ते 10 लोकांवर गुन्हा दाखल केलाय। आरोपींमध्ये कृषी सभापती पुत्र प्रवीण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील घाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पाटील यांचा भाऊ सुहास पाटील याचा समावेश आहे। बुलढाणा जिल्हा परिषद कृषी सभापती सुलोचना पाटील यांचा मुलगा प्रवीण पाटीलने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पाटील यांचा भाऊ सुहास पाटील आणि त्यांच्या सहकार्याने कृषी कार्यालयात दादागिरी करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अक्षरशः बेदम मारहाण करत कार्यालयाच्या पायऱ्यांवरून खाली खेचत आणलंय। तर अंकुश जाधव या कृषी सहाय्यकाला तर पाठीवर वळ उमटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे, तर मध्यस्थी करण्यास गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा धक्काबुक्की करत अश्लील शिवीगाळ करण्यात आली आहे। तर घटनेच्या आदल्या दिवशी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील घाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पाटील यांनी कृषी कार्यालयात जाऊन संदीप दासनोर या कृषी कर्मचाऱ्याला मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली होती। सदर घटनेचा कर्मचारी निषेध करत असताना अचानक कृषी सभापती पुत्र प्रवीण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील घाटे आणि त्यांचे सहकारी यांनी कार्यालयात जाऊन आमच्या विरोधात आंदोलन का करता असं म्हणत कार्यालयात दादागिरी केली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण देखील केली। यामध्ये अंकुश जाधव या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी मारहाण झालेला कर्मचारी अंकुश जाधवने बोरखेडी पोलिसात तक्रार दिली असून कृषी सभापती पुत्र प्रवीण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पाटील यांचा भाऊ सुहास पाटील यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने ते सध्या मोकट फिरत आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अशा गुंडांना जामीन मिळाल्याने परिसरात चर्चा तर पसरली आहे. कृषी कर्मचाऱ्यांनी या विरोधात एक दिवसीय काळ्या फिती लावून आंदोलन करत या घटनेचा निषेध केलाय. मोताळा तालुक्यातील कृषी कार्यालयातील सर्वच कर्मचारी अक्षरशः या प्रकारामुळे भयभीत झाले आहेत. त्यांना कार्यालयात जाऊन काम करणं कठीण झालंय. महिला कर्मचारी सुद्धा या प्रकारामुळे भयभीत झाले असून त्यांनी कार्यालयात काम करावे की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. निषेध चालू असताना या आमच्या कार्यालयामध्ये महिला कर्मचारी सुद्धा उपलब्ध होते. त्या महिला कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये योग्य भाषा वापरा असे बोलले असतं. त्या महिला कर्मचाऱ्यांना शिव्या दिल्या. त्यामध्ये एक आमची कृषी सहाय्यक महिला प्रेग्नेंट होती, तर त्यांना लाथाबुक्क्याने त्यांना धक्का लागला. त्यामध्ये आमचे कार्यालयीन काम करीत असताना अचानक कुठेतरी कार्यकर्ते आले आणि अचानक आमच्या म्हणजे एक संबंधित कृषी सहायक त्यांचं नाव विचारलं. एका कृषी सहायकाचा जोरात लहान बाळासारखा हात धरून त्यांनी ओढत त्यांनी दुसरीकडे नेली. तिथे त्यांना जोरात शिवीगाळ केली आणि ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही काल इथे ऑफिसमध्ये आज आलो होतो. त्यानंतरही आमच्या कार्यालयीन काम चर्चा चालू असताना आणखीन काहीतरी कार्यकर्ते आले, खाली जोरजोरात ओढत होते, शिवीगाळ करत होते. तेवढ्यात आमच्या सहकारी मॅडम तिथे गेल्या, शांततेने विचारलं की काय झालं, तर त्यांनाही शिवीगाळ झाली. पारुंडे येथील कुंभमेळ्याला यानंतर स्वतंत्र हेडखाली पैसे उपलब्ध करून दिले जातील. शिवाय फक्त 12 वर्षांनी अशा ठिकाणी काम न करता यापुढे दरवर्षी विकास कामे सुरू राहतील. याबाबत केंद्राकडून सुद्धा निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री गिरीश बापट यांनी जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथे दिली. राज्य शासनाचं बजेट हे दरवर्षी असतं आणि आपल्याला इथे जी परवानी भरते साधू संत येतात ते 12 वर्षांनी येतात. त्याच्यामुळे काही टेक्निकल अडचणी आहेत, पण निधी खातं उघडलं काय आणि नाही उघडलं काय, राज्य सरकार हे कटिबद्ध आहे की अशा सगळ्या पवित्र ठिकाणी त्याला लागेल तेवढा निधी आम्ही देतो. अडचण असली तरी देतो, टप्प्याटप्प्याने देतो. आणि म्हणून ह्या पवित्र देवस्थानात पारुंडे इथे काही कामं चालू आहेत, काहीची टेंडर काढली आहेत आणि काही कामं अजून प्रस्थापित आहेत. 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले. साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत बापट यांच्या हस्ते विविध विकास कामे आणि ध्वजारोहण सोहळ्याने कुंभमेळ्याचा आरंभ झाला. पुढील 5 दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे. नाशिक येथून आलेल्या 500 नाथपंथीय साधूंचे सायंकाळी पारुंडे येथे आगमन झालं. पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात कमंडलू नदी काठी दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभ महापर्वाला आरंभ होतो. या समारंभास योगी निर्मलनाथ, योगी कृष्णनाथ, योगी सोमवारनाथ, योगी सुमरनाथ, महंत योगी सूरजनाथजी, पीर योगी गंगानाथजी यांच्यासह खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित होते. पिंपरी चिंचवडहून सुनील पवार यांची रिपोर्ट, गर्जा महाराष्ट्र न्यूज, पुणे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. मीना येथील हज यात्रेत चेंगरा चेंगरी, 220 जणांचा मृत्यू तर 400 जण जखमी. मोताळा कृषी कार्यालयात कृषी सभापती पुत्राची दादागिरी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कर्मचाऱ्यांना गुंड आल्याचा आलाय प्रत्यय. पुण्याचे विशेष आकर्षण म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती, या गणपतीचं घेतलं राज ठाकरेंनी दर्शन. बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.